नमस्कार हॅलो चोवीस मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण बँकिंग क्षेत्राबद्दल चर्चा करणार आहोत आणि आजचा आपला विषय ठाणे जिल्ह्याचा आर्थिक कणा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चला तर या बँकेविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊयात बँकेचे चेअरमन राजेंद्र पाटील सोबत आहेत त्यांच्याकडून या सगळ्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत मात्र चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी राजेंद्र सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार सर नमस्कार ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे ठाणे जिल्ह्याचा आर्थिक कणा असलेली बँक म्हणून ओळखली जाते शेतकरी कष्टकरी महिला मजूर ह्यासाठी अत्यंत महत्वाची बँक म्हणून तिची ख्याती आहे बँकेचं नेमकं काय कार्य आहे ह्याबद्दलच आज आपण बँकेचं चेअरमन राजेंद्र पाटील यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूया सर पुन्हा एकदा स्वागत hmm. आहे खरं तर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं नाव लौकिक आहे वेगवेगळ्या तर तुम्ही योजना आखत असतात मग शेतकऱ्यांसाठी असेल महिलांसाठी असेल बेरोजगार तरुणांसाठी असतीलच पण त्या व्यतिरिक्त खरं तर था आज ठाणे जिल्हा सहकारी बँकेनं खूप वेगळं असं नाव प्रस्थापित केलेलं आहे बँकिंग क्षेत्रामध्ये त्याबद्दल सगळ्यात अगोदर काय सांगाल खरं म्हणजे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी असतील भूमिपुत्र असतील या सर्वांसाठी एक अतिशय महत्वाची बँक आहे कारण बँके ठाणे जिल्हा मध्यवर्ती संकल्लीच्या बँकेच्या माध्यमातून आपण अनेक शेतकऱ्यांना महिला बचत गटांना भूमिपुत्रांना सुशिक्षित बेरोजगारांना कर्जव्यवहार करत असतो बँकेच्या माध्यमातून खरं म्हणजे बँकेची स्थापत्यिक आणि आर्थिक स्थिती बघायला गेली तर आजच्या स्थितीमध्ये बँकेकडे साधारणतः आठ हजार शंभर कोटीच्या ठेवी आहेत आणि दहा हजार कोटीच्यावरती भाग भांडवल आहे साधारणतः आतापर्यंत आपण सदोतीसशे कोटीपर्यंत व्यवहार केलेला आहे आणि हे सगळं कर्ज व्यवहार करत असताना बँकेची वसुली अतिशय चांगली आहे एन पी सुद्धा आपला साठ टक्के आणि जी नेट एम पी ए झिरो टक्के आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज कोरोनाचं सावट आहे कोरोना, कोरोना महामारी आहे अनेक उद्योगधंदे बंद पडलेत अनेक सुशिक्षित बेरोजगारांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण या आर्थिक वर्षामध्ये एकशे पंचावन्न कोटीपर्यंत निव्वळ नफा ग्रॉस प्रॉफिट आणि चाळीस कोटी निव्वळ नफा बँकेने अतिशय चांगल्या पद्धतीची प्रगती केलेली आहे बँकेने रिझर्व्ह बँकेच्या नाबार्डच्या जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सचं कोणत्याही प्रकारचे व्हायलसिंग केलं नाही आणि सी आर ए आर तेरा टक्क्यापर्यंत मेंटेन केलेलं आहे आणि ज्या ज्या काही रिझर्व्ह बँकेच्या नाबार्डचे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सला अधीन राहून जे जे काही त्यांचे क्रायटेरिया आहेत ते क्रायटेरिया फुलफिल्स केलेले आहेत आणि अतिशय महाराष्ट्रातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामध्ये ज्या महत्वाची बँक आहे त्याच्यामध्ये अग्रगण्य समजलेली जाणारी बँक आजपर्यंत तिचं नावलौकिक टिकवण्यात यशस्वी झालो त्या आणि मला वाटतं की ते नावलौकिक तर वेगवेगळ्या योजना असतील मग शेतकऱ्यांपासून अगदी महिन्यांपर्यंत त्याचबरोबर आपण बघितलं की पीक विमा अंतर्गत तुम्ही आज शेतकऱ्यांना खूप चांगल्या वेगवेगळ्या योजना उपलब्ध करून दिलेल्या आहेत मला ह्याच अनुषंगाने खरं तर प्रश्न विचारायचा आहे सध्या पीक विम्याचा हा जो प्रश्न आहे हा मुद्दा आहे तो एकूणच राज्य सरकारच्या कोर्टामध्ये अगदी चांगला गाजतोय मात्र आज तुम्ही बँकेच्या वतीनं शे पीक विमा जे धोरण आहे त्या त्याबद्दल काय सांगाल आणि बँक कशा पद्धतीने या शेतकऱ्यांना मदत करते पीक विम्याच्या बाबतीमध्ये मॅडम असं झालं की आता खरीप हंगाम कर्ज वाटप चालू आहे शा केंद्र शासनाचं धोरणच था असं आहे की ज्या वेळेला आपण शेतकऱ्यांना कर्ज वाटप करतो त्यावेळेला आता गेल्या वर्षीपासून ऐच्छिक ठेवलेलं आहे पण आपण ज्या वेळेला सेवा सहकारी संस्था आपले चारशे से दोन सेवा सहकारी संस्था आहेत त्या चारशे से दोन सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून आपण वाटप करत असताना आपण त्या शेतकऱ्यांना ऐच्छिक ठेवलेलं आहे शेतकऱ्यांकडून आपण पीक विमा ज्या वेळेला पीक कर्ज देतो त्यावेळेला पीक विम्याची रक्कम आपण त्यांच्याकडनं कापून घेतो आणि कंपन्यांना देतो या कंपन्या केंद्र सरकार ठरवतं पालघर जिल्ह्यामध्ये एच डी एफ सी बँक एच डी एफ सी ॲग्रो आणि ठाणे जिल्ह्यामध्ये दुसरी कंपनी अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये दिलेल्या आहेत गेल्या वेळेला ज्या वेळेला आपण खरीप कर्ज वाटप केलं आणि आपण ज्या वेळेला पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांकडनं भरून कंपन्यांना दिले अगदी ऐन हंगामामध्ये अतिशय चांगलं पीक आलेलं असताना ऐन हंगामामध्ये पावसाने अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालं आणि अशा वेळेला शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं त्यावेळेला वेगवेगळ्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये आपल्या वृत्तवाहिन्यामध्ये येत होत्या त्यावेळेला अध्यक्ष नात्याने आमची जबाबदारी होती बँकेची जबाबदारी होती की आपण आपल्या सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून बँकेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे कर्ज हप्ते कापून दिलेले आहेत त्यांना पीक विम्याचा लाभ झाला पाहिजे आणि म्हणून मी त्यावेळेला त्या अगदी म्हणजे त्या कंपन्यांचा नियम असा आहे की ज्या वेळेला तुमचं नुकसान होतं त्या बहात्तर तासाच्या आतमध्ये तुम्ही त्या कंपन्यांना इंटिमेशन दिलं पाहिजे पंचनामा करून आणि ही बाब माझ्या लक्षात आल्यानंतर चोवीस तारखेला दसऱ्याच्या आदल्या दिवशी शनिवारी आणि दुसऱ्या दिवशी दसरा होता दोन दिवस सुट्टी होती त्याच त्या वेळेला मी दोन्ही कंपन्यांचे त्या ठिकाणचे फिल्ड ऑफिसर दोन्ही जिल्ह्याच्या कृषी अधिकारी म्हणजे पालघरचे कृषी अधिकारी तरकसे ठाण्याचे कृषी अधिकारी साहेब या दोन्ही अधिकाऱ्यांना दोन्ही कंपन्यांच्या त्या फिल्ड ऑफिसरना माझ्या सगळ्या बँकेच्या अधिकाऱ्यांना आणि जे सेवा सहकारी संस्थांच्या सचिव यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन सभा घेतली आणि ऑनलाईन सभा घेऊन त्या सभेमध्ये दोन्ही अधिकाऱ्या कृषी अधिकारी आणि दोन्ही बँकेचे कर्मचारी अधिकारी या अधिकाऱ्यांना समोरासमोर बोलून नेमक्या कशा पद्धतीने पंचमे करायला पाहिजेत आणि कशा पद्धतीने कंपनीकडे ते दिले पाहिजेत ह्याची माहिती एक स्ट्रक्चर तयार केलं आणि माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सेवा सहकारी संस्थांच्या सचिव असतील किंवा आमच्या बँकेचे अधिकारी असतील बँक इन्स्पेक्टर असतील त्या लेवलला काम करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांना सुट्टी कॅन्सल करून दोन दिवसामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करून त्यांच्या सह्या घेऊन फॉर्म करून त्या बहात्तर तासामध्ये त्या दोन्ही कंपन्यांना बँकेच्या माध्यमातून आपण इन्फॉर्म केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना केल्यानंतर सुद्धा आज ठाणे जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे बऱ्यापैकी आले पण पालघर जिल्ह्यामध्ये एच डी एफ सी अॅग्रो कंपनीने शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक केलेली आहे म्हणजे स त्या विमा कंपनीचा नियम असा आहे की उंबरडा उत्पादनाप्रमाणे वाटप करणार आता सर्कलमध्ये जर उंबरडा उत्पादनामध्ये वाटप तुम्ही केलं तर एका सर्कलमधल्या दहा गावामध्ये जर तुम्ही नुकसान झालं असं माहिती पडतं तर एका गावातल्या पाच शेतकऱ्यांना तुम्ही तुम्ही जर पीक विमा देता तर त्याच गावातल्या बाकीच्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विमा दिलेला नाही आणि याचा सातत्याने आम्ही पाठपुरावा करतो मी आत्ताच चार दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांपासून सर्व कृषी अधिकाऱ्यांना कृषी आणि दोन्ही कंपन्यांना आणि सर्व दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेले आहेत की ह्या पालघर जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांवर पीक विम्याच्या बाबतीमध्ये जो बर बर। अन्याय झालेला आहे हो त्याला कुठेतरी मिळाला बरोबर पण मग ह्याच अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचंय आता तुम्ही म्हणतात तसं की पालघर जिल्ह्यामध्ये हा अन्याय होतोय मग आपल्या बँकेतर्फे काही नियोजन आखण्यात येत आहे का यासाठी नाही हो याच्यामध्ये कसं आहे बँकेचा जो रोल आहे तो फक्त केंद्र सरकारने ज्या कंपन्या नेमून दिलेल्या नेमून दिलेल्या कंपन्या केंद्र सरकार देते बँकेचा रोल काय आहे बँकेचा रोल फक्त त्यांना त्यांच्या पीक कर्जामधून शेतकऱ्यांना ऐच्छिक असल्यामुळे त्यांना विचारून त्यांचे पैसे कट करून त्या विमा कंपनीकडे पाठवणं असतं शेवटी याचा जो प्राथमिक जे काम आहे पंचनामा करून घेणं त्यांना मार्गदर्शन करणं हे बँकेच्या माध्यमातून आम्ही करतो याचा पूर्णत सर्वे आणि त्याचं नियोजन हे पीक विमा कंपनीनेच करायचं आहे बरं बर पण मग हे आता शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही वेगवेगळे धोरण अवलंबतायत वेगवेगळ्या योजना खरं आणताय मग त्याचा फायदा ह्या शेतकऱ्यांना कसा होतोय मग केवळ ठाणे जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना होतोय का इतरही शेतकऱ्यांना होतोय ना ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आम्ही आता बघा आताच खरी खरी हंगामाचं पीक हो। कर्ज वाटप चालू आहे शेतीचे हंगाम चालू आहे हो। शासनाने आम्हाला सांगितलेलं आहे की एकशे सत्याहत्तर कोटीचं ठाणे आणि पालघर जिल्ह्याला टार्गेट दिलेलं आहे पंच्याण्णव कोटीचं ठाणे जिल्ह्यात ब्याऐंशी कोटीचं पालघर जिल्ह्याला टार्गेट दिलेलं आहे आणि हे सगळं टार्गेट पूर्ण करत असताना माझे सगळे बँकेचे अधिकारी म्हणजे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील आमचे डेप्युटी मॅनेजर असतील आमचे सर्व तालुक्याचे सेवा संस्थांचे आणि इतर संचालक असतील व्यक्तिशः त्या 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 तालुक्यामध्ये त्या त्यांच्या विभागामध्ये त्या त्या अधिकाऱ्यांना घेऊन शेतकऱ्यांना अधिक कर्ज वाटप कसं होईल या दृष्टीने प्रयत्न झाले आणि जवळजवळ अठ्ठेचाळीस टक्के कर्ज वाटप आमचं पूर्ण झालेलं आहे त्याच्यामध्ये दुसरी अडचण अशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्ज वाटप करत असताना ज्या तलाडी ऑफिस असतील किंवा सर्कल ऑफिस असेल किंवा तहसीलदार ऑफिस असतील तिथे शेतकऱ्यांना सातवाऱ्याचे उतारे मिळणं आणि सातवाऱ्याचे उतारे घेऊन पुन्हा त्याच्यावर ई करार बोजा नोंदवणं या सगळ्या किचकट गोष्टी आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना खूप फरकट होते त्याच्यामध्ये आम्ही बँकेने असं एक निर्णय घेतलेला आहे की वेब पोर्टलवर जाऊन म्हणजे तुमची भूमी अभिलेख पुणे यांच्याशी आमच्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एक करार केलेला आहे आणि तो करार करून वेब पोर्टलच्या माध्यमातून बँकेमधूनच आम्ही ऑनलाईन सातबारा तयार काढणं ऑनलाईन त्याचा ई करार बोजा चढवणं आणि त्याच्या त्याचा बोजा उतरवणं या सगळ्या गोष्टी बँकेमार्फत ऑनलाईन पद्धतीने करून देण्याची भूमिका घेतलेली आहे शेतकऱ्याला कुठेही शासन दरबारी तलाठी ऑफिसला सर्कल ऑफिसला तहसीलदार ऑफिसला न जाताना बँकेच्या माध्यमातून सर्वात सुलभ अशी व्यवस्था आम्ही बँकेतून करून दिलेली आहे आणि त्याच्यासाठी शासनाने पंधरा रुपये प्रत्येक सातबाराला फी आयोजित केलेली आहे आमच्या संचालक मंडळाने शेतकऱ्यांसाठी तो खर्च सुद्धा बँकेने सोसण्याचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांना मोफत ही सेवा उपलब्ध करून दिली जेणेकरून शेतकऱ्यांना कुठेही पीक कर्ज घेताना इतर शासकीय दरबारी हेलपाटे घालायला लागू नयेत अशा पद्धतीची भूमिका घेणारी महाराष्ट्रातली ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही एकमेव बँक अगदी मला मला हेच की जवळपास अठ्ठेचाळीस टक्के तर शेतकऱ्यांना आज ह्या सगळ्याच्या मार्फत लोन उपलब्ध करून दिलेले कर्ज उपलब्ध करून दिलेले आणि मुख्य म्हणजे आता तुम्ही एक मुद्दा सांगितला की सगळ्या गोष्टी बँकेच्या मार्फत होतात त्यामुळे शेतकऱ्यांची एकतर फरफट थांबते शेतकऱ्यांना इतर काही बाबींकडे लक्ष द्यायचं गरज नाही पडत कारण की ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत शेत म्हणजे लिखाण आहे किंवा ऑनलाईन पद्धतीने नोंदणी आहे या सगळ्याकडे तुम्ही बारकाईने लक्ष त्यामुळे शेतकरी स्वतःच्या शेतीकडे जास्त लक्ष केंद्रित करू शकतो शुक। हे झालं शेतीच्या बाबतीत मग महिला बचत गट असतील यांच्यासाठी देखील आज बँकेतर्फे विविध योजना राबवल्या जातात त्या योजनांबद्दल काय सांगा महिला बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला मी अभिमानाने सांगेन आज अड़, बच्चेट बच्चेट जोल -जोल की आज ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे अडतीस हजार महिला बचत गटांची नोंदणी झाली आणि अडतीस हजार बचत महिला बचत गटाची नोंदणी झालेली असताना जवळजवळ एकशे शेचाळीस कोटीपर्यंत कर्ज आम्ही त्यांना वाटप केलं होतं आजच्या डेटला येणे बाकी फक्त पंच्याहत्तर कोटी आहे पंच्याहत्तर कोटी त्यांच्याकडे येणे आहे आणि या पंच्याहत्तर कोटीपैकी फक्त दहा लाख रुपये थकबाकी राहिली सुद्धा काही महिला बचत गटांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या एकतीस मार्चला पैसे भरता आले म्हणजे नाममात्र आम्ही महिलांना बचत गटांना कर्ज उपलब्ध करून दिलं नुसतं कर्ज उपलब्ध करून दिलं नाही <laughs> तर महिलांना नुसतं कर्ज उपलब्ध करून दिलं म्हणजे बँकेची जबाबदारी संपली अशी नाही <laughs> तर त्या कर्जाचा विनियोग कशा पद्धतीने केला पाहिजे त्या कर्जाचा विनियोग कशा पद्धतीने झाला पाहिजे याच्यासाठी बँकेने विशेषतः लक्ष दिलं बरोबर वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आमच्या नेते आहेत मान्य प्रवीणाजी ठाकूर यांच्या माध्यमातून त्यांच्या अध्यक्षतेखाली वाड्याला असेल जव्हारला असेल मोखाड्याला असेल सगळ्या ठिकाणी पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी महिलांचे पाच पाच दहा दहा हजार महिलांचे मेळावे घेतले आणि त्या मेळाव्यामधून त्या महिलांना स्वतःच्या पायावर कर्ज घेऊन कसं उभं राहता येईल याचं मार्गदर्शन केलं आणि या पुढच्या काळामध्ये आम्ही त्याच्यानंतर प्रशिक्षण चालू केलं महिलांना की वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांशी जोडून महिलांना प्रशिक्षण देणं केक बनवणं असेल लेदर बॅग्स बनवणे असेल वेगवेगळ्या ज्या प्रोडक्ट्स आहेत त्याचं प्रशिक्षण बँकेने चालू केलं वेगवेगळ्या ठिकाणी आणि ते प्रशिक्षण आमचं चालू असताना प्रशिक पुढचा आमचा भाग असा होता की ते प्रशिक्षण चालू झाल्यानंतर त्यांना कर्ज देऊन त्या प्रोडक्ट बनवणं आणि त्यांना त्या ते कॉर्पोरेट कंपन्यांशी जोडून त्यांना एक व्यवसाय उपलब्ध करून देणं असं होतं परंतु मध्यंतरीच्या कोरोनाच्या काळामध्ये ही आमची चळवळ थांबली या पुढच्या काळामध्ये महिलांना आम्ही त्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या पद्धतीने रोजगार उपलब्ध करून महिला स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील यासाठी बँक प्रयत्न करणार अगदी आणि मला वाटतं की ज्या आता महिला गृहिणी आहेत त्यांना स्वतःचा जर काही बिझनेस सुरू करायचा असेल स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल त्यासाठी देखील तर आज बँकेतर्फे विविध लोन उपलब्ध आहेत वेगवेगळ्या योजना उपलब्ध आहेत त्याचा नक्कीच त्या फायदा घेऊ शकतात आणि मला वाटतं था की ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मा मार्फत जर आपण केलं तर नक्कीच त्याचा फायदा महिलांना होऊ शकतो आत्ता आपण महिलांच्या बचत गटाबद्दल बोललो आणि तुम्ही म्हणालात तसं अडतीस हजार जवळपास महिलांच्या महिलांची नोंदणी झालेली आहे मग ह्या ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही प्रशिक्षण देतात आत्ता ठीक आहे आत्ता हे प्रशिक्षण शिक्षण थांबवण्यात मात्र पुढे जाऊन भविष्यात काही योजना आहेत का अजून आम्ही पुढे जाऊन प्रत्येक महिला बचत गटाला तालुका वाईज गाव वाईज सर्कल वाईज त्यांचं प्रशिक्षण आयोजित करणार आहोत आणि प्रशिक्षण आयोजित करून दिल्यानंतर त्यांना त्यांचं प्रोडक्ट त्यांना बनवण्यासाठी आम्ही कर्ज देणार आहोत आणि कर्जाच्या माध्यमातून त्यांना कॉर्पोरेट कंपन्यांशी जोडून त्यांना स्वतःचा पायावर उभं राहून त्यांना उपलब्ध करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत अगदी अगदी अर्थातच आणि मला वाटतं की ह्या सगळ्याच्या मार्फत महिला स्वावलंबी होतीलच आणि ज्यांना आता खरंच बिझनेस करण्याची इच्छा असेल ज्यांना ह्या सगळ्या व्यवसाय करण्याची इच्छा असेल त्या नक्कीच आपल्या मार्फत हा खरं हा सगळ्याचा फायदा घेऊ शकतात आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवा तेव्हा हालो चोवीस तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पहात र आमचा खास कार्यक्रम हालो चोवीस तास ब्रेक नंतर हॅलो चोवीस तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण ठाणे जिल्ह्याचा आर्थिक कणा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याविषयी चर्चा करतोय या बँकेच्या विविध योजनांबद्दल चर्चा करतोय आणि ह्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आमच्या सोबत आहेत ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन राजेंद्र पाटील आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येऊया राजेंद्र सर मगाशी आपण खरं तर महिलांबद्दलही जाणून घेतलं शेतकऱ्यांच्या विविध योजनांबद्दल जाणून घेतलं मात्र बेरोजगार तरुण आता मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत कारण आपण पाहिलं हा कोरोनाचा जो काळ होता तो त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अनेक जण कर्ज झाले तर अशा या बेरोजगार तरुणांसाठी काही योजना तुम्ही आणलेल्या आहेत का त्याबद्दल काय निश्चितच या संदर्भामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही ज्या वेळेला बसलो होतो त्यावेळेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सुशिक्षित बेरोजगारांच्या नोकऱ्या गेलेल्या अनेक लोक बेरोजगार झालेत आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे अशा पद्धतीने आमचे लोकनेते हितेंद्रजी ठाकूर असतील आमदार किसन जी असतील आम्ही एकत्र बसलेले असताना आम्ही विषय आम्हाला असं सांग सांगण्यात आलं की या बाबतीत बँकेने काहीतरी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे तर त्याच दृष्टिकोनातून आम्ही पूर्वी एक लाखापर्यंत जे पर्सनल कर्ज देत होतो परंतु आम्ही त्यावेळेला विचार केला की ह्या वेळेला जे काही सुशिक्षित बेरोजगार आहेत तरुण उद्योजक आहेत त्यांना कुठेतरी आपण बँकेने मदत केली पाहिजे म्हणून त्यांना ते पर्सनल कर्ज आम्ही तीन लाखापर्यंतचं देण्याचं या वेळेला चालू केलेलं आहे जेणेकरून त्या तीन लाखामध्ये त्या रोजगार गेलेल्या माणसाने काहीतरी कामधंदा काहीतरी छोटासा मोठा उद्योग करून त्या ठिकाणी चालू राहतील साधारणतः अतिशय म्हणजे शेवटच्या घटकापासून वरच्या घटकापर्यंत बँकेने विचार केलेले मायक्रो फायनान्सच्या अंतर्गत काही जे काही आपले च वडापाव विकणारे असतील भाजी विकणारी महिला असेल भाजीपाला विकणारी महिला असेल हिला पन्नास हजारापासूनचं कर्ज तर सुशिक्षित बेरोजगारांना त्यांना तीन लाखापर्यंतचं उद्योजक उद्योज करण्यासाठी कर्ज अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना महिलांसाठी असतील वेगवेगळ्या योजना आपण या केलेल्या आहेत जेणेकरून ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या लोकांचे उद्योगधंदे गेलेले आहेत त्यांना कुठेतरी आपला चा उद्योगधंदा चालू करण्यास मदत होईल बरोबर आहे अर्थातच आणि मला वाटतं की हे हा मोठा हातभार असेल ह्या सगळ्या बेरोजगार तरुणांसाठी मात्र याचा फायदा खरं तर ह्या बेरोजगार तरुणांनी लवकरात लवकर घ्यायला पाहिजे आणि अर्थात बँक नेहमीच प्रयत्नशील असते अशा सगळ्यांसाठी मदत करण्यासाठी मग मग अशी आपण शेतकऱ्यांचा खरं तर उल्लेख केला होता शेतकऱ्यांसाठी तर तुम्ही पीक विमा योजनेअंतर्गत वेगवेगळी धोरणं राबवता मात्र शेतकरी आज फक्त फक्त शेतीवरती अवलंबून नाही आहे तर तो पूरक व्यवसायाकडे देखील वळलेला आहे तर अशा ह्या पूरक व्यवसाय देखील शेतकऱ्यांना आपल्या बँकेतर्फे कर्ज मिळते का निश्चित 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 आपण शेतकऱ्यांना फक्त शेतीसाठी कर्ज देत नाही तर शेता शेतीचे पूरक उद्योग आहेत म्हणजे मध्यम मुदतच्या माध्यमातून त्यांना मैस कर्ज जेणेकरून दुग्ध व्यवसायामध्ये आता बघा ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये ठाणा पालघर नवी मुंबई वसई विरार नाला सोपारा अंबरनाथ बदलापूर कल्याण हे अतिशय शहराची ठिकाणं आहेत इथे दुधाची मागणी अतिशय जास्त आहे म्हणजे साधारणतः पश्चिम महाराष्ट्रातून विदर्भातून या ठिकाणी दूध येतं आपल्याकडे दुधाची मागणी जास्त आहे म्हणून आम्ही असं विचार केला की आमच्या शेतकऱ्यांना आपल्याकडे जर मार्केट उपलब्ध असेल तर आपलं दूध का असून प्रोडक्ट का नये म्हणून त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना आम्ही मध्यम मुदतच्या माध्यमातून म्हैस कर्ज गायींसाठी कर्ज घेणं गोठं बांधणं याच्यासाठी कर्ज दिलेलं आहे आणि याच्या पुढच्या काळामध्ये जाऊन आमची योजना अशी आहे की जर बाहेरचं दूध उद्या अमूल सारखं दूध गुजरातमधून आपल्याकडे येतं उद्या गोकुळ सारखं दूध जर कोल्हापूर मधून आपल्याकडे येत असेल उद्या वारणा सारखं दूध जर कोल्हापूर मधून आपल्याकडे येत असेल तर आपल्या जिल्ह्यातला प्रोडक्ट असू नये का असू शक नये म्हणून शेतकऱ्यांना मध्यम मुदत कर्जाच्या माध्यमातून दूध उत्पादन करण्यासाठी भैस कर्ज गायी घेण्यासाठी कर्ज आम्ही दिलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून याच्या पुढच्या काळामध्ये एक दूध महासंघ स्थापन करून आपल्या जिल्ह्याचा प्रोडक्ट त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचा आणि काढायचा पुढचं अगदी आणि मला वाटतं की बँकेची ही ध्येय तर पूर्ण होतच आहेत मात्र त्याचबरोबर बँक केवळ ह्या धोरणांवरतीच अवलंबून किंवा ह्या योजनाच फक्त देत नाहीये तर बँक टेक्निकली देखील आता जास्त ऍडव्हान्स झालेली आहे टेक्नॉलॉजीमध्ये देखील तेवढ्याच वेगवेगळ्या खरं तर गोष्टी तुम्ही मला अगदी निश्चितच कारण आजच्या आधुनिक काळामध्ये बँक वेगवेगळ्या पद्धतीने टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होते त्या दृष्टिकोनातून आपली बँक सुद्धा कुठे कमी नाही आहे आपण पाच हजार स्क्वेअर मध्ये डाटा सेंटर उभं केलंय त्या ठिकाणी आपले बरेचसे कर्मचारी काम करतात म्हणजे एन एफ टी असेल आरटीजीएस असेल सर्व ज्या काही योजना आहेत त्या संपूर्ण आपण चालू केलेल्या आहेत गुगल पे सुद्धा आपला या दोन चार दिवसामध्ये चालू होतोय आणि अतिशय सुसज्ज असं डाटा सेंटर त्या ठिकाणी बँकेने स्वतःचं उभं केलेलं आहे त्या ठिकाणी ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या म्हणजे आता तुम्हाला मी सांगितलं वेब पोर्टलपासून सगळ्या शेतकऱ्यांसाठी हो, हो। तर बँक अत्याधुनिक जे काही तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये कुठेही कमी नाही आहे आपण ज्या स्पर्धेमध्ये या स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये आपण त्या ठिकाणी टिकून राहण्याचा प्रयत्न करू अगदी म्हणजे मला वाटतं की प्रायव्हेट बँकांबरोबरच आता सहकारी बँका आणि खास करून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही स्पर्धेमध्ये टिकलेली आहे आणि ह्यासाठी ती नेहमीच प्रयत्नशील असते आणि मला वाटतं था की ठाणे जिल्हा सह सहकारी मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आत्तापर्यंत अनेकांनी तर लाभ घेतलेला आहे आणि इथून पुढे देखील वेगवेगळ्या योजनांचा लाभ आपले खरं तर लोक घेतीलच सर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन या बँकिंग क्षेत्राविषयी दिलं त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि यानंतर हॅलो चोवीस तास मध्ये आज आपण इथेच समतो तुम्ही पाहत आमचा खास कार्यक्रम हॅलो चोवीस तास आई भवानी जा गजर म्हणजे चोवीस तास